कोर्ट वाले आएंगे, लेके जाएंगे, बना देंगे, फिर पूछने नहीं आते, देखने नहीं आते। कोण आजारी असलं तर त्यांना बाथरूमला कसं घेऊन जायचं? सार्वजनिक संस्थाला नाही, खाजगी आहेत, पण ते भाड्याने, आम्हाला महिन्याला भाडं नाही दिलं तर आम्हाला नाल्यात किंवा डोंगरावर जावं लागतं। सब लोग अपने घर में बैठे थे, लेकिन हम लोग को गंदगी में जाना ही पड़ता था। दिंडोशी मतदारसंघातील क्रांतीनगर म्हणजेच वॉर्ड क्रमांक 40 मधल्या नागरिकांना मागील 40 ते 42 वर्षांपासून साध्या सार्वजनिक शौचालयाची सुद्धा सोय उपलब्ध करून देण्यात पालिका प्रशासनाला यश आलेलं नाही। स्थानिक या सगळ्या प्रश्नामुळे आरोग्याच्या आणि इतर काही प्रश्नांशी झुंजत आहेत, त्यावरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। नमस्कार, माय एमटीव्ही मध्ये आपलं स्वागत। मी ओम देशमुख आणि कॅमेरावर हर्षद दहिभावकर, मुंबई ग्राउंड झिरो रिपोर्ट मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। नागरिक आपल्यासोबत आहेत, काका काय सांगाल? शौचालयाचा प्रमुख प्रश्न तुम्ही बोलताना आता मांडला होता। आम्ही इथे 40 वर्षापासून राहतोय, की आम्हाला बाथरूमची व्यवस्था काहीच नाही आहे, आम्हाला नाल्यात जावं लागतं, कधी कधी भाड्याने जे घेतलेले आहेत, ज्याने भाड्याने संडास बांधलेले आहेत त्यांना भाड्या देऊन संडासमध्ये जावं लागतं, आणि ते घाण असतात आणि रात्रीची लाईटसुद्धा नसते, अशी ज्या सुविधा इथे कसलीच नाही आहे। पाहायला गेलं तर पाणी पण टाईम टू टाईम येत नाही, कधी कधी पाणी पण येत नाही, अशी सुविधा इकडे। आणि विशेष म्हणजे आम्हाला बायका मुलांना जास्त त्रास होतो, कोण आजारी असलं तर त्यांना बाथरूमला कसं घेऊन जायचं, कसं नाही, हे आम्हालाच प्रश्न पडतोय। सार्वजनिक शौचालय नाही आहे पण खाजगी शौचालय आहे असं तुम्ही म्हणाला? हा, सार्वजनिक शौचालय नाही, खाजगी आहे, पण ते भाड्याने आहे, आम्हाला महिन्याला भाडं नाही दिलं तर आम्हाला नाल्यात किंवा डोंगरावर जावं लागतं। वरती डोंगर आहे, बाजूला नाला आहे, त्या नाल्यात कधी कधी जावं लागतं, बायका मुलं एकत्र बसतात, त्यामुळे आम्हाला जास्तच हे होतं, त्रास होतोय। अभिजय साहेबांनी कहा की टॉयलेट नाही आहे और स्पेशल लेडीज को दिक्कत आती है उसमें, तो क्या कहेंगे? लेडीज, जेंट्स, बच्चे सबको प्रॉब्लम है, साफ सफाई नहीं रहती है, बहुत प्रॉब्लम है। हम कोरोना हुआ था, सब लोग अपने घर में बैठे थे, लेकिन हम लोग को गंदगी में जाना ही पड़ता था, मजबूरी है, क्या करेंगे, डर डर के जाते थे, थोड़ा साफ सफाई नहीं। प्राइवेट है ना, वो लोग की मन की मर्जी है, सरकारी कोई बाथरूम नहीं है, एकदम से हम लोग सब लोग परेशान हैं, बच्चे जाने को डरते हैं, लेडीज जाने को, जहाँ 12 बज गया, क्या टाइम का फिक्स है, वो तो कभी भी जाना पड़ता है, लेकिन थोड़ा नज़दीक रहता, अच्छा रहता तो हम लोग को प्रॉब्लम नहीं रहती, लेकिन हम लोग को बहुत इसका त्रास है। वोट वाले आएंगे, लेके जाएंगे, बना देंगे, फिर पूछने नहीं आते, देखने नहीं आते, आएंगे तो हाँ सब कर देंगे, हाथ पैर जोड़ते हैं, ऐसा करके बाहर निकलो ताई, हाथ पैर जोड़ेंगे, लेकिन उसके बाद ध्यान ही नहीं देते हैं, एकदम से चले जाते हैं, फिर पूछते ही नहीं। तो कभी उनसे कंप्लेंट किया था, जो नगर सेवक वगैरह रहते हैं, उनसे कुछ भी बात हुआ था? आते हैं अभी, वैसे तो क्या सुनेंगे वो लोग, जब आते हैं तो हम लोग बार बार बोलते हैं, हम लोग का टॉयलेट का बहुत परेशानी है, पानी तो मान लो आ जाता है पानी, लेकिन टॉयलेट का बहुत परेशानी है हम लोग को। हाँ, हम लोग 2 साल कैसे कोरोना में निकाले हैं, लोखन में क्या बोलते हैं, 24 घंटा रहता है कोरोना, लेकिन हम लोग डर डर के जाते थे, जेंट्स को, बच्चे को, सबको अपना दिल पे पत्थर रख के भेजते थे, क्या करेंगे, और ऊपर से गंदगी, प्राइवेट वाले धुलते नहीं थे अच्छे से, उनको क्या है, वो अपना जान देखेंगे, हम लोग का जान देखेंगे, हम लोग का गर्ज है, जाना पड़ता है हम लोग। थोड़ी देर पहले बात करते हुए तुमने बताया था कि ऊपर कोई फॉरेस्ट डिपार्टमेंट का एक है और उसके फॉरेस्ट डिपार्टमेंट के यहाँ पे वो सब बनता है, लेकिन यहाँ पे नहीं बनता। हमारे यहाँ ऊपर क्रांति नगर में जो ऊपर की जगह है, पहाड़ की साइड है, वो बोलते फॉरेस्ट है, उसमें 8-8 बाथरूम बन रहे हैं, उनको सुविधा दी जा रही है, ऊपर लाइट तक लगा है, यहाँ तक वहाँ बाथरूम बना के दिया जा रहा है, हर चीज़ उनको दिया जा रहा है, पानी की टंकी दी जा रही है बाथरूम में, तकलीफ ना हो। लेकिन हमारे यहाँ जब से हम लोग 40 साल से, हमारे आजूबा जो है और हमको 40 साल से रहते होगा, कभी यहाँ पे बाथरूम का कोई नहीं हुआ, बहुत तकलीफ है। दूसरी बात, तो बोलते हैं हमको जगह, तो हम कहाँ, आपको फॉरेस्ट में जगह वो कैसे दिखा, आप भी तो यहाँ बना सकते हो चीज ना, आप खाली यहाँ के जितने भी आते हैं सब लोग आश्वासन देते, बाकी काम कोई नहीं करता, सब हमारे आश्वासन दे के, आशा दे के चले जाते हैं, इसीलिए हम लोग बहुत तकलीफ है, बाथरूम का बहुत बेहद से बेहद तकलीफ है। हम लोग तो यंगस्टर है, लेकिन जो ओल्ड एज है, मदर है, जो फादर है, जो चल नहीं सकते, उनके लिए हम क्या कर सकते हैं, इसके लिए प्लीज बहुत रिक्वेस्ट है, बाथरूम का बहुत यहाँ पे तकलीफ है, आप लोग कैसे भी करके सर बाथरूम का प्लीज निदान दिलाइए। एक शेवटचा प्रश्न, आता जसं त्यांनी सांगितलं की
चाळीस वर्षापासून, जसं तुम्ही पण म्हणाल की चाळीस वर्षापासून हा सगळा प्रश्न आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची सुद्धा या संदर्भात फारशी काही सकारात्मक भूमिका नाहीये. आरोग्याचे प्रश्न सगळे निर्माण होतात. आता अपेक्षा काय आहे नेमकी? निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेवल्या, नेमकी अपेक्षा काय? मतदारनं आपलं मतं घ्यायला येतात आणि त्याच्यानंतर ते तोंडही दाखवत नाही. आम्ही कोणतंही सांगितलं कोणत्या की इकडे आम्हाला बाथरूम पाहिजे किंवा काय पाहिजे, नळाच्या सुविधा, त्या कोणत्याच त्या पाहत नाहीत, आमच्याकडे लक्ष टाकत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जागा दाखवा. आम्ही इकडनं जागा कशी दाखवायची त्यांना? कोणती जागा दाखवायची की तिथे ते बाथरूम बांधून देणार? त्याच्यापेक्षा त्यांनी कुठेतरी जागा घेऊन आम्हाला बाथरूम बांधून द्यावे, एवढीच आमची इच्छा आहे.